ब्रॉट टू यू बाय वीगार्ड। आज भारतीय जनता पक्षाचे आमचे देशाचे महामंत्री शिवप्रकाश जी आज जळगाव, रावेर, त्यानंतर नंदुरबार, धुळे अशा दौऱ्यावर आलेले आहेत आणि त्यांनी सर्व प्रमुख पदाधिकारी जे आहेत दोन्ही मतदारसंघातले जवळपास 100-100 पदाधिकारी आहेत त्यांची बैठक या ठिकाणी घेतली। काही मार्गदर्शन, काही आवश्यक सूचना त्यांनी सर्व कार्यकर्त्यांना या ठिकाणी दिलेल्या आहेत। आम्हाला या उत्तर महाराष्ट्रात 100% निकाल द्यायचा आहे, आज 4 जागा निवडून द्यायच्या आहेत आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा अतिशय चांगला निर्णय, चांगला निकाल, म्हणजे गेल्या वेळापेक्षा सुद्धा चांगला निकाल आम्हाला या ठिकाणी द्यायचा आहे आणि म्हणून त्यासाठी आम्ही संघटनात्मकदृष्ट्या अतिशय बारकाईने लक्ष देऊन त्या ठिकाणी काम करत आहोत आणि म्हणून आजची बैठक ही अतिशय महत्त्वाची होती। हे आजच नाही तर गेले 5 वर्ष आम्ही संघटनेकडे विशेष लक्ष दिलेलं आहे आणि त्या माध्यमातून या ठिकाणी काम सुरू आहे। भाइयों बहनों, उनके राज में पावर रहे अनस्टेबल और हम रखे सब स्मूथ और स्टेबल। हमारा नेता कैसा हो, जो स्टेबल पावर दे वैसा हो। अब की बार वी गॉट एसी स्टेबिलाईजर का चमत्कार। संजय राऊत संजय राऊत जिभेला कुठले हाड नाही ते काही बोलतील, त्याच्याबद्दल न बोललेलं बरं, ते काही काढतात, त्यांना वाटेल ते बोलतात, जे अगदी कोणी स्वप्नात विचार करू शकत नाही तसंही ते बोलत आहेत, त्यामुळे त्यांना आम्ही फार महत्व देत नाही, मीच नाही, आता जनता सुद्धा किंवा मतदार सुद्धा या राज्यातले त्यांना कोणी महत्व देत नाही। निवडणुकीमध्ये सध्या मराठी वर्सेस गुजराती हा मुद्दा पुन्हा टाकलेला आहे, श्रीखंडीवरची जी जाहिरात आहे आणि नाटकोपरमध्ये संजय पाटलांची जे पोस्टर आहे ते वाटण्यास मज्जाव करण्यात आला आहे गुजराती सोसायटीमध्ये। मला असं वाटतं की ही निवडणूक देशाची निवडणूक आहे, ही देशाला विकसित करण्यासाठी, देशाला महासत्ता करण्यासाठीची निवडणूक आहे आणि सर्व लोकांना माहिती 10 वर्षामध्ये मोदीजींनी काय काम केलं आहे, काय केलेलं नाही, त्यामुळे आता आपापला स्वार्थ साधण्यासाठी प्रत्येक ठिकाणी लोक मग कोणीतरी समाजाचा आधार घेत आहे, कोणी धर्माचा घेत आहे, कोणी जातीपातीचा घेत आहे, मला वाटतं त्यावर कोणी लोक भुलणार नाहीत, कोणीही त्या पद्धतीने त्या ठिकाणी मतदान इकडे तिकडे करणार नाहीत। लोकांचा विश्वास मोदीजींवर आहे, मोदीजींना पुन्हा तिसऱ्यांदा पंतप्रधान करायचं आहे, या देशाला महासत्ता करायचं आहे, विश्वगुरू करायचं आहे आणि त्यासाठी सर्व मतदारांनी ठरवलेलं आहे, त्यामुळे कोणी काही म्हटलं, कोणी म्हणत असेल की मुस्लिम विरुद्ध हिंदू आहे, कोणी म्हणेल मारवाडी विरुद्ध गुजराती आहे, गुजराती विरुद्ध मराठी आहे, मला वाटतं या म्हणण्याला कुठेही अर्थ नाही। उनका बॅकअप सिर्फ कलता और हमारा चांता। हमारा नेता कैसा हो, जो नॉन स्टॉप बॅकअप दे वैसा हो। अब की बार वी गॉट इन्व्हर्टर बॅटरी का चमत्कार। नाही मला या बाबतीमध्ये काही नाही, आता मी तिथे पालकमंत्री म्हणून नाही, 5 वर्ष झाले त्यामुळे मला तिथली काही माहिती नाही। आपण काय म्हणतात, उद्धव ठाकरे म्हणतात की नरेंद्र मोदी पंतप्रधान आहे, तुम्ही शरीरच्या वाढदिवसाला केक खायला तिकडे गेला होता। आता उद्धव ठाकरेंना म्हणा तुम्ही किती वर्ष आमच्या सोबत होते, पण त्यावेळेला तुम्हाला का नाही सुचलं, तेव्हा तुम्हाला गोड वाटत होतं का सगळं, म्हणजे आता विरोधात गेले म्हणून काही बोलावं दुर्दैवाने आहे, सुद्धा त्यावेळेला तर तुम्ही केवढं कौतुक करत होते आणि आमच्या भरोशावर तुमच्या 18-18 जागा आले होते निवडून, खासदार कुणाच्या भरोशावर आले होते, पंचावन्न आमदार कुणाच्या भरोशावर आले तुमचे, नाही तर आले असते का 15 तरी, हे त्याचं उत्तर त्यांनी द्यावं, त्यावेळेला तोंड म्हणून कौतुक करावं आणि आता लोकांनीच आपल्याला बाहेर काढलं पक्षातून आपल्या, तर आमच्यावर टीका करावी तर कितपत योग्य आहे। नाही मला या बाबतीवर कुठलाही माहिती, कोण नसीर खान वगैरे तर मला त्या बाबतीमध्ये काही फार माहिती नाही, एकनाथ शिंदे जर सांगतायत तर त्या बाबतीत काही तथ्य असेल, आज अंदाज सांगणं कठीण आहे, पण मी सांगितलं की मागच्या वेळेचं सुद्धा रेकॉर्ड तुटेल इतक्या चांगल्या जागा यावेळेला या ठिकाणी निवडून येतील आणि उत्तर महाराष्ट्रामध्ये 100% निकाल, 100% 8 जागा या ठिकाणी निवडून येतील। मला वाटतं कधी पावसात ओलवायचं, कधी रडायचं, कधी आजारी पडायचं, आता हा ज्याचा वैयक्तिक प्रश्न आहे, आता पवार साहेबांची तब्येत खरं आहे कमी जास्त असते, त्यांना त्रासही आहे, मी त्याबद्दल काही बोलणार नाही, त्या तब्येतीवर बोलणं उचितही होणार नाही, परंतु रोहित पवार
जे वारंवार दोन तीन सभेमध्ये मी बघितलं काय झालं की लगेच रडायला लागतात. मला वाटतं रडून निवडणुका लढता येणार नाही आणि त्या जिंकता येणार नाही. तुम्ही लोकांना फार वेळ तुम्ही वेळ भरू शकणार नाही मतदारांना. त्यामुळे मला असं वाटतं की मुद्द्यावर बोला, देशावर बोला, कामावर बोला, त्यावर तुम्ही मतं मागा ना. मी बघितलं रोहित पवार वारंवार सभेमध्ये आले की ते डोळे पुसतात, रडतात. पण मला वाटतं भावना विवशून असं तुम्हाला चालणार नाही. तुम्ही तरुण आहात, तुमच्या मागे तुम्ही म्हणतात त्याप्रमाणे मोठी ताकद आहे तुम्हाला असं वाटतं आहे, तर तुम्ही मुद्द्यांवर बोला आणि त्यावरच मतं मागा. चांगलं आहे ना, मग त्यांनी यावं ना. उद्धवजींनी त्यांचे कॅन्डिडेट या ठिकाणी आहेत, त्यांनी यावं या ठिकाणी, त्याचा प्रचार करावा. आणि सगळ्याच नेते जे आहेत, मला वाटतं सगळ्याच पक्ष नेते हे या ठिकाणी येत आहेत, प्रचार करतायत, आपलं म्हणणं लोकांसमोर मांडतायत, आपले विचार मांडतायत, त्यांनी मांडावेत. पण इथली जनता कुठेही अशा गोष्टीला भुलणार नाही. लोकांनी ठरवलेलं आहे की मतदान कमळाच्या फुलावर ज्या ठिकाणी करायचं आहे भाजपला द्यायचं आहे. आणि मोदींना पुन्हा तिसऱ्यांदा भरघोस मतांनी, आपण बघितलं गेल्या वेळी सुद्धा 60-60% वर मतदान या दोन्ही मतदारसंघातून भाजपला या ठिकाणी होतं. आणि यावेळेला त्याच्याही पुढे जाऊन ते रेकॉर्ड आम्ही तोडणार आहोत. मला असं वाटतं की काही आरोप करायचे ईव्हीएम घोटाळा नाही जातं, मी निवडून येईल, अधिकाऱ्यांनी आमच्या बाजूने वागले तर मी निवडून येईल, या म्हणण्याला कुठलंही तथ्य नाही, आधार नाही आहे. असं कोणी बोलूही नाही की ईव्हीएम मशीन आमच्या बाजूने असं आम्ही निवडून येऊ. आता तुम्ही, तुम्हाला तुमची हार आधीच दिसते मला असं वाटतं, आणि म्हणून तुम्ही आता पळवाट काढताय की ईव्हीएम मशीन आमच्या बाजूने असं आम्ही निवडून येऊ. मला वाटतं देशभरातल्या निवडणुका आहेत, सुप्रीम कोर्टाने जे शिक्कामोर्तब केलेलं आहे, असं ईव्हीएम मशीन जर मॅनेज करून जर निवडणुका जिंकते आल्या असत्या तर कशाला एवढं खटाटवाने सभा घेत बसतो कोणी. पण मला असं वाटतं की तुम्ही आता उमेदवार आहात, तुम्ही आता तुमचं काम करा, तुमचे विचार पटवा, लोकांना सांगा काय असेल असेल ते, त्यावर मतं मागा. ईव्हीएम मशीन जर चांगलं असलं आणि अधिकारी आमच्या बाजूला असलं आम्ही निवडून येऊ, आणि पडलो तर मग ते आमच्या विरोधात होते. मला वाटतं असं रडगाणं तुम्ही गाऊ नका. नाही, मला या बाबतीमध्ये कुठली माहिती नाही. चांगलं आहे, नाही या बाबतीत खरंच मला काही माहिती नाही. माहिती मिळाल्यावर मी निश्चित आपल्याशी बोलेन. चल, आता शेवटचा मुद्दा संपला ना आपला. कोणी म्हटलं? ठीक आहे, मला वाटतं ज्यांनी त्यांनी आपापल्या पक्षाचा प्रचार करावा, सांगावं कोण किती. पण मला असं वाटतं की आता घोडा मैदान समोर आहे, कोणी किती म्हटलं काही म्हटलं तरी आता 13 तारखेला मतदान आहे, 4 तारखेला मतमोजणी होईल, त्यावेळेला सगळ्यांचे अंदाज कोणाचा फोल आहे कोणाचा खरा आहे ते आपल्या समोर येईल. जिल्ह्यामध्ये एक खरं म्हणजे अमितभाईंची सभा आली होती, पण ती थोडी आता मागे पुढे चाललेली आहे. गडकरी साहेब या ठिकाणी येणार आहेत, देवेंद्रजी या ठिकाणी येणार आहेत. आमचा प्रयत्न आहे CM साहेबांनी या ठिकाणी यावं असा आमचा प्रयत्न आहे. अजितदादांनाही मी म्हणतोय, पण मला वाटतं बहुतांशी या 2-3 दिवसामध्ये 3-4 दिवसामध्ये या सगळ्या सभा या ठिकाणी होतील. शरद पवार जळगाव दौऱ्यावर असताना यांनी मोदींवर टीका केली होती की नरेंद्र मोदींनी किती कुटुंबे आतापर्यंत सांभाळली. मला वाटतं हे त्याचं काम आहे टीका टिप्पणी करणं. आता प्रत्येक टीकेला उत्तर देणं हे काही आपल्यासाठी काही आपल्याला आवश्यक नाही आहे. त्याचं उत्तर आता लोक, जनता, मतदारच त्यांना देतील, कोणी काय सांभाळलं, कोणी काय नाही सांभाळलं. मला वाटतं की या विषयावर जर बोललेलं बरं. ब्रॉट टू यू बाय विगार्ड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.